यश काशीनाथ पष्टे साहेब अपना विनंती अपन मुख्यमंत्री स्थानापन्न व्हायचं आहे। जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय काशीनाथजी पष्टे साहेबांचे चिरंजीव आणि दोस्तीच्या दुनियेतील खऱ्या अर्थाने राजा माणूस सन्माननीय यश जी पष्टे साहेब वेलकम आपणाला सहर्ष स्वागत विनंती करतो आपण या मुख्यमंत्र्यावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर सन्माननीय शांती निचिते अपना देखी विनंती अपन देखी मुख्यमंत्री स्थानापन वह अनिकेत जी निचिते अपना देखी विनंती करते अपन देखी मुख्यमंत्री स्थानापन वा या त्रिमूर्ति अपल स्पर्धे वती सहर्ष स्वागत है। का मात रन गली सामना वीर ठरला खरतर बॅट्समन अविनाश पांडे ठरले सामनावीर। चला आपण यायचंय तब्बल 26 धावांची वाजवी इनिंग आपण साकारली अविनाश पांडे आपण या मॅन ऑफ द मॅच ठरले अविनाश पांडे। यस अविनाश सर आपण यायचंय आणि मी आदरणीय संतोषजी विशेष सर आपल्या शुभ हस्ते अविनाश पांडेला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी टी शर्ट द्यायचंय। खरतर तब्बल 26 धावांची एक्सक्लुसिव बैटिंग अनबिलीवेबल नॉक जबरदस्त खेळ राहिला। हार्दिक अभिनंदन परी 11 शिवशक्ती स्पोर्ट्स होते अविनाश सर थांबायचंय ओके हरकत नाही आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा संतोषजी विशेष सर आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय। तर सामन्याला होती सुरुवात पहिल्या इनिंग साठी कमेंट्री बॉक्स मध्ये या पुन्हा एकदा आवाज ऐकूया सन्माननीय निखिलजी पटबल साहेबांचा आणि तिकडे काय घडलंय हा सगळ्यात मोठा धक्का असेल टीम तरीव संघाला कारण ज्या अरुण पांथरेच्या फलंदाजीच्या बळावर आजपर्यंत तुते संघ तरीव संघानं अनेक प्रकारच्या ट्रॉफीज मिळवल्या आहेत तो गोल्डन डकचा शिकार बनलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन अरुण पांथरे बॅक टू द पवेलियन 0 ओव्हर बाद। हॅलो धन्यवाद या ठिकाणी आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण रमेश महाराज शिंदे आपण आपल्या गोड आवाजामधून तमाम क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केल्याबद्दल मी आपले मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतोय। आपण जाऊयात मॅचच्या दिशेला एका बाजूला संघ खेळतोय चरीव आणि दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय अहम स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यान घमसान एक मोठी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। इथे पहिल्या विकेटचा पतन चरीव संघाचा या ठिकाणी बाद झालाय फलंदाज अरुण पांसरे बॅक टू द डगआउट चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळत आहे। अचूक टप्पा अचूक लेंथ या ठिकाणी पाहायला मिळत आहे अनुभव इथे मात्र आपल्याला दिसतोय या गोलंदाजीमध्ये पुढील चेंडू आणि इथे मात्र आता गणेश सिनियर चरीव गावचं गोड व्यक्तिमत्व इथे फलंदाजी करत आहेत आणि मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये काहीच वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। पुन्हा एकदा फलंदाज मला वाटतं बाद गणेश पांसरे बॅक टू द पवेलियन दोन मोठे धक्के इथे मात्र बसलेत चरीव संघाला कुठेतरी अडचणीत या ठिकाणी संघ आलाय चरीव आणि इथून मात्र कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचं क्या बात है कलात्मक गोलंदाजीचा आविष्कार ज्याला राम मैदानात या दोन फलंदाजांना इथून संयमी खेळी दाखवावी लागेल आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल। राम ऑन स्ट्राइक
सन्मान देण्याचा प्रयत्न इथे मात्र भन्नाट वेग पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थेट जाऊन पोहोचला यष्टीरक्षकाच्या हातात. इथे निर्धाव चेंडूचे सांगता गुड बॉलिंग. नक्कीच कौतुक करावं लागेल. कलात्मक गोलंदाजीचा आविष्कार कसा असावा. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान अशा पद्धतीची कलात्मक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये घमसान या ठिकाणी गोलंदाज दाखवताय जलवा आपल्या गोलंदाजीचा. आणि इथे तिसरा विकेटचा पतन. राम बॅक टू द डगआउट. एक मोठा धक्का पुन्हा एकदा बसेल. या महाराष्ट्रामध्ये अर्थातच राजे शिव छत्रपती शिवनेरी गडावर जन्माला आले. ज्या दिवसाचे आपल्याला वेध लागलेत मित्रांनो तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी. काही दिवसामध्ये आपल्या राजांची जयंती येत आहे आणि त्याचे वेध आतापासून आपल्या तमाम भारतवासियांना तमाम महाराष्ट्राला लागलेत. कारण माझ्या राजाचं कर्तृत्व खूप मोठं महान आहे आणि त्या महान राजाची जयंती लवकरच येत आहे. पुढील चेंडू फुलटास चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. वही सबसे बड़ा. आणि अशा पद्धतीने रवी यांच्या बॅट मधून एक संघर्षमय षटकार आलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा खोदून काढलाय. अडवण्यात आलं यश. फेकला जाईल तत्पूर्वी एक सिंगल केली जाईल कंप्लीट. अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचली. आतापर्यंत 7 धावा धाव पलकावर लागल्यात. हर्षल आहे गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला षटक मार्गस्थ आहे या ठिकाणी अहम स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. आणि चरीव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. नक्की संघ अडचणीत होता. 3 मोठे गोल्डन या ठिकाणी विकेट मोठे फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. आणि आता मात्र रवी या फलंदाजांना माहित आहे की रवी आणि राहुल अशी जोडी मैदानात खेळत आहे आणि यांना चांगली पार्टनरशिप आपल्या चरीव संघाला इथे करून द्यावी लागेल. नक्कीच रवी यांच्या बॅट मधनं एक दर्जेदार स्ट्रोक. 6 धावा आल्यात. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है. इरादों में दम है तो मंजिल भी झुका करती है. मित्रांनो प्रयत्न करत राहा. प्रत्येक क्षणाला प्रत्येक चेंडूवर तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तुमचा खेळ मैदानात चांगला होत नसेल तर तुम्हाला थोडा संयम मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल आणि चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आणि तो खेळ इथे करत आहेत रवी आणि राहुल. हे सलामीचे बॅटर मैदानात खेळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर नवीन एक भन्नाट वेगवान अनुभवी गोलंदाज ऋषिकेश सज्ज होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा धाव पलकावर लागल्यात सरीव संघाच्या. आणि इथून मात्र आता कोण पडतोय भारी. किस्मे है कितना दम गोलंदाजीमध्ये आहे की फलंदाजीमध्ये आहे हे आपल्याला बघावं लागेल. इथे फटका चांगला आहे. मला वाटतं ज्या पद्धतीनं सुई मधून धागा रोवावा तशा पद्धतीनं गॅप सिलेक्शन मधून हा चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. आणि रवी यांच्या बॅट मधनं चौकार आलाय. 4 धावा. सुरेल संगीत आपल्याला ऐकवत आहेत. मी विनंती करेल आज 26 जानेवारीचा दिवस आहे अर्थातच प्रजासत्ताक दिन. आपल्या देशाबद्दल देशभक्तीपर गीत आपण लावायचे आहेत आणि तमाम क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करा. मी डीजे ऑपरेटर आपल्याला विनंती करतोय. इथे एक सिंगल मला वाटतं धाव पलकावर ऍड केली जाईल. अशा पद्धतीनं धावसंख्येचा विचार केला तर 12 या आकड्यापर्यंत सरीव संघ जाऊन पोहोचलाय. आपण 26 जानेवारी निमित्त आपल्या देशभक्तीपर गीतांचा
सदाबहार नजराणा या डीजे च्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांना ऐकावा अशी मी डीजे ऑपरेटर मास्टर आपल्याला विनंती करतोय। भन्नाट वेग पाहायला मिळाला। टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, त्याचा परिणाम निर्धाव चेंडू। ऋषिकेश नक्की चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। पहिल्या चेंडूवर चार धावा नक्की रवी यांच्या बॅटमधून आल्या, तदनंतर कमबॅक केलं ऋषिकेश या गोलंदाजानं। हाफ ट्रायकर चेंडू झेल होईल का, तिथे मात्र नो मॅन लँड्स मध्ये चेंडू लँड झालाय। तत्पूर्वी गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावा धावून इथे पूर्ण केल्या जातील। अशा पद्धतीनं थेंबे थेंबे तळे साचे अशा पद्धतीनं धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत 14 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचलाय सरीव संघ। इथून कुठेतरी रवी आणि राहुल या फलंदाजांना चांगली फटकेबाजी आपल्या संघासाठी करावी लागेल, कारण फक्त आणि फक्त 14 धावा धावपलकावर लागल्यात। आणि समोरच्या टीमचा विचार केला तर अहम स्पोर्ट्स या टीम मध्ये विस्फोटक असे फलंदाज आहेत, म्हणून चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर इथून तुम्हाला गाडीचा गिअर चेंज करावा लागेल। टॉप गिअरनं तुम्हाला गाडी इथे चालवावी लागेल। फटका चांगला पाहायला मिळाला, एक सिंगल इथे केली जाईल कंप्लीट। आणि राहुल या फलंदाजाला माहिती आहे की मी स्ट्राइक वर जर रवी नावाच्या फलंदाजाला जास्त वेळ स्ट्राइक दिली आणि रवी जर फलंदाज स्ट्राइक वर राहिले तर मात्र मैदानाच्या आतमध्ये काहीच वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच चौकार षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय की काय, अशा पद्धतीचा प्रश्न चिन्ह इथे उपस्थित झालाय। आणि खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेंथ पाहायला मिळाला, एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि रवी नॉन स्ट्राइक वर येतील, स्ट्राइक वर असेल राहुल। या ठिकाणी आपल्याला चांगली फलंदाजी करावी लागेल, शेवटचा चेंडू होता आणि स्ट्राइक आपल्याकडे ठेवलेली आहे या ठिकाणी रवी या फलंदाजानं, कारण येणारे 12 चेंडू आहेत आणि जास्तीत जास्त धावा जर या ठिकाणी सरीव संघाला जमवायचे असतील तर रवी या फलंदाजाला जास्तीत जास्त वेळ स्ट्राइक राहणं गरजेचं आहे, कारण क्षमता आहे, तालुक्यातील मोठं नाव आहे। सरीव संघाचा विचार केला तर गणेश पानसरे आहे, अरुण पानसरे आहेत, त्याचबरोबर रवी हे फलंदाज आहेत ना मित्रांनो, या फलंदाजांचं खूप मोठं नाव या तालुक्यामध्ये आवर्जून घेतलं जातं, कारण त्यांच्यामध्ये क्षमता आहे, अनेक सामने अनेक मैदाने आतापर्यंत गाजवलेले हे खेळाडू आपल्याला समोरासमोर आजच्या या मुगाव नगरीमध्ये भगव्या चषकामध्ये दोन संघ, एका बाजूला या ठिकाणी सरीव संघ आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करतोय अहम स्पोर्ट्स संघ। दोन षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 16 धावा धावपलकावर सरीव टीमच्या। पुढील चेंडू, ओ बिमर चेंडू पाहायला मिळाला, पंचांनी नो चा इशारा घोषित केलाय, दुष्काळात 13वा महिना। आणि अशा पद्धतीनं एक धाव धावपळ ऍड केली जाईल, नक्कीच बिमर असेल, फ्री हिट ची संधी रवी या फलंदाजांना असेल, नक्कीच मोठा स्ट्रोक्स येईल का इथे पाहावा लागेल। या ठिकाणी रवी आहेत स्ट्राइक वर, संधी आहे मोठा स्ट्रोक्स खेळण्याची, फ्री हिट ची चान्स आहे, नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मॅच तमाम क्रिकेट रसिकांना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जाणता राजा मित्र मंडळ आयोजित भगवा चषक स्पर्धेचा दुसरा दिवस आणि परवा आहे तिसरं। बुधाजी दिनकर आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, या स्पर्धेमध्ये आपण आलात आपल्या शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे, आपण व्यासपीठावर या। सन्माननीय व्यक्तिमत्व आहेत बुधाजी दिनकर, आपण हे व्यासपीठावर। पुढील चेंडू असेल हर्षल या गोलंदाजाचा, ओ भन्नाट वेग, बंदुकीतून गोळी निघावी तशा पद्धतीनं हा चेंडू पाहायला मिळाला। रवी या फलंदाजाला चेंडू काही समजला नाही। मित्रांनो आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होते, म्हणून मित्रांनो आत्मविश्वास प्रयत्न चिकाटी मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इथे करावी लागेल। फुल टस चेंडू इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, रवी यांच्या बॅट मधून एक दर्जेदार स्ट्रोक्स, 6 धावा षटकार।
घुमणार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी। या ठिकाणी सन्माननीय व्यक्तिमत्व विष्णू विशे साहेब, त्याचबरोबर सुनील कचरू विशे, अजित पांडुरंग विशे, भालचंद्र दिनकर साहेब, मी या गोड व्यक्तिमत्वांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत असेल। आपण व्यासपीठावर या, इथे फटका चांगला आहे विकी यांच्या बॅट मधनं, नक्कीच चेंडू अडवला गेला, फेकला जाईल इथे, मात्र मैदानाच्या आतमध्ये चुकी पाहायला मिळाली। संधी होती फलंदाजाला बात करण्याची, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू कलेक्ट करता आला नाही, परिणामी इथे संधी मिळेल फलंदाजाला। संधीचं सोनं इथे करतोय का फलंदाज, पाहणं औचित्याचं ठरेल, कारण दोन विस्फोटक फलंदाज आहेत राहुल आणि रवी यांच्या माध्यमातून आतापर्यंत चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढील चेंडू असेल, या ठिकाणी यॉर्कर लेनचा हेलिकॉप्टर उडवलाय तिथे, मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये मला वाटतं पकडलाय छेल, आणि फलंदाज राहुल यांचा इथे संपेल खेळ। फलंदाज बॅक टू द पवेलियन। आयोजन राजू विशेषा, धन्यवाद। या ठिकाणी राजेशजी विषय अहम स्पोर्ट्स चे मालक यांच्या माध्यमातून अहम स्पोर्ट्स टीमला खूप सारे शुभेच्छा आल्यात। मी विनंती करेल पष्टेपाडा संघाचा संघनायक आणि आडगाव संघाचा संघनायक, आपण टॉस साठी आमच्या मुख्य समालोचन कक्षासमोर यायचं आहे। नाणेफेकी केली जाईल आणि तदनंतर सामन्याला केली जाईल सुरुवात। आपण जाऊया चालू सामन्याकडे। तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय, या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा बीमर पाहायला मिळाला, पंचांनी नो चा इशारा घोषित केलाय, नक्कीच यस इट इज अ नो बॉल, फ्री हिट ची संधी असेल आणि या फलंदाजांना संधीचं सोनं करावं लागेल, कारण गोल्डन चेंडू आहे, संधी असेल मोठा स्ट्रोक्स खेळण्याची। दुष्काळात 13वा महिना म्हणावं वावगं ठरणार नाही, कारण वारंवार मला वाटतं दुसरा नो चेंडू पाहायला मिळालाय। धाव संख्या धाव पालकावर मला वाटतं 1+1 दोन धावा धाव पालकावर ऍड केल्या जातील आणि गोल्डन चान्स आहे फलंदाजाला मोठा स्ट्रोक्स खेळण्याची। धाव संख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 25 या आकड्यावर, 25 रन्स सरीव संघाची टोटल धाव संख्या, आणि इथून विचार केला तर आता कुठेतरी या रवी आणि राहुल या दोन फलंदाजांना आक्रमण करावं लागेल। या ठिकाणी आपल्या फलंदाजी मधील दमखम इथे दाखवावी लागेल, कारण विचार केला तर तिसरं षटक मार्गस्थ आहे। हर्षल 3 षटकांचा खेळ संपलाय, 25 धावा धाव पलकावर लागल्यात, येणारे 6 चेंडू आणि किती धावांपर्यंत जाऊन पोहोचेल सरीव संघ हे आपल्याला इथे पाहावं लागेल। कारण मित्रांनो, जोपर्यंत रवी नावाचा फलंदाज स्ट्राईकवर आहे तोपर्यंत अशा अपेक्षा पल्लवित आहेत संपूर्ण क्रिकेट रसिकांच्या, कारण खूप मोठी क्षमता आहे या फलंदाजामध्ये आणि तो फलंदाज आहे स्ट्राईकवर रवी, आणि अक्षय आहे गोलंदाजी ट्रॅकवर, अक्षयला शांत ठेवावं लागेल। फुलटास चेंडू इथे, मात्र घुटना देख तमाशा देख अशा पद्धतीनं मला वाटतं फटका चांगला होता, परंतु एकच धाव इथे धाव पलकावर ऍड केली जाईल, कारण तो फटका थोडा या ठिकाणी फाइनल लेग झोन मध्ये आला असता तर नक्कीच धावा जास्त मिळाल्या असत्या। धावसंख्या धाव फलकावर विचार केला तर 26 धावा धाव फलकावर लागल्यात, शेवटचं अंतिम षटक आहे असं म्हटलं जातं, हाणामारीचं षटक आहे आणि अक्षय हा गोलंदाज गोलंदाजी करेल, शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे, नक्कीच इथून आक्रमण करावं लागेल। मोठे फटके येतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, जे लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून माझे गुणी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या प्रेक्षकांचं सुद्धा या ठिकाणी जाणता राजा मित्र मंडळ आयोजित भगवा चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल, आणि व्यासपीठावर मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत, त्या तमाम मान्यवरांचं या भगव्या चषकाच्या माध्यमातून अर्थातच या स्पर्धेचे सर्वे सर्व आदरणीय राजेशजी विशे साहेबांच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत स्वागत।
शेवटचा षटक आहे अक्षय याच्या माध्यमातून हाताळले जातय. पहिल्याच चेंडूवर एक धाव आले, येणारे पांच चेंडू आहेत. पांच चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत चरीव संघ जाऊन पोहोचेल आपल्याला पाहावं लागेल. या ठिकाणी रवी गोलंदाज आहेत आमच्या. या ठिकाणी स्कोरर मित्रांकडून चुकी होत आहे, या ठिकाणी दुरुस्ती केलेली आहे. चला एक मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. रवी आहे या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर आणि रवी टू रवी असं समीकरण. फलंदाज सुद्धा रवी आणि गोलंदाज सुद्धा रवी. पंचांकडे अपील केली जात आहे, परंतु सेफ झोन मध्ये असेल फलंदाज. इथे नक्कीच कौतुक करावं लागेल या रवी नावाच्या गोलंदाजीचं आणि रवी नावाच्या फलंदाजीचं. कोण पडेल कोणावर भारी, किसमे कितना आहे दम, इथे पाहणं औचित्याचं ठरेल. कारण रवी सुद्धा या ठिकाणी चांगली फटकेबाजी करतोय आणि रवी नावाचा गोलंदाज सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय आपल्या अहम स्पोर्ट्स या टीम साठी. नक्कीच चांगलं योगदान असेल. ना कद वडा ना फद वडा, जो मुश्किल परिस्थिती में खडा वही सबसे वडा. लॉ फुलटा चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दोन धावा इथे धावून केल्यात पूर्ण. गोड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन सरीव टीम. कारण इथून येणारे काही चेंडू आहेत, इथून आक्रमण करावं लागेल, इथून गाडीचा गिअर चेंज करावा लागेल. षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न असेल, परंतु चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. फुलटस चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू थांबणार नाही, मैदानाच्या बाहेर पाठवलाय 6 धावेसाठी. A1 क्वालिटीचा षटकार. धन्यवाद मित्रांनो. ध्येय असं ठेवा की ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे का हा खेळ माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता. आणि तुमच्या या ठिकाणी विजयाची चर्चा सर्वत्र झाली पाहिजे. या ठिकाणी पष्टेवाडा संघाचे संघनायक आणि आडगाव संघाचे संघनायक, आपल्याला ऑफिशियल कॉल असेल. टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे, यानंतर आपल्याला सामना खेळवायचा आहे. चला लवकर या पष्टेपाडा संघ आणि आडगाव संघ, आपण या, आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आपण जाऊयात मॅचच्या दिशेला. या ठिकाणी वाईट अवंतर धाव संख्येत पडेल भर. नक्कीच शेवटचं षटक, काही चेंडू शिल्लक असतील. हा ट्रॅकर चेंडू अतिशय जबरदस्त वेग पाहायला मिळाला. अचूक टप्पा अचूक लेंथ इथे पाहायला मिळाली. मित्रांनो ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्य काळ हा उज्ज्वल असतो. कारण मित्रांनो प्रयत्नाला खूप महत्व आहे. प्रत्येक क्षणाला, आयुष्य असो किंवा क्रिकेट, प्रत्येक चेंडूवर तुम्ही प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. भन्नाट वेग 140 व्होल्टेजनं हा चेंडू इथे हाताळला गेलाय गोलंदाज रवीनं आणि निर्धाव चेंडू इथे निघून गेलाय. नक्कीच शेवटचा षटक मार्गस्थ आहे. मला वाटतं अंतिम चेंडू असेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा फेस केला जाईल. स्ट्राईकवर आहे फलंदाज. इथे मात्र सन्मान दिलाय चेंडूला. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दोन धावा धावून पूर्ण केल्या गेल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. थ्रोपैकी चांगली पाहायला मिळाली. या दोन धावेच्या मदतीनं संघ चरीव जाऊन पोहोचेल. आतापर्यंत धावा लागल्या धाव फलकावर 38 धावा, 38 रन्स, आणि जिंकण्यासाठी 39 धावा बनवाव्या लागतील या ठिकाणी अहम स्पोर्ट्स या टीमला. चला मित्रांनो पुन्हा एकदा पष्टेपाडा संघाचा संघनायक आणि आडगाव संघाचे संघनायक या ठिकाणी राजाजी मडके सर उपस्थित राहिलेत. नाणेफेकी इथे केली जाईल. मडके सर आपण वर या, टॉस आपल्या व्यासपीठावर उडवला जाईल. या स्पर्धेमध्ये राजाजी मडके सरांचं सुद्धा मी शब्द सुमनांनी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. एका बाजूला पष्टेपाडा संघाचे संघनायक आहेत आणि दुसऱ्या बाजूला आडगाव संघाचे कॅप्टन राजाजी मडके आहेत. या ठिकाणी मान्यवरांच्या, उदयजी निमकर साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावर नाणेफेकी केली जात आहे. नक्कीच मला वाटतं पष्टेवाडा संघानं टॉस जिंकून प्रथम
फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आडगाव संघाला इथे मात्र फिल्डिंग करावी लागेल। तत्पूर्वी मित्रांनो जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 39 धावा, काही होऊ शकतं मित्रांनो। या ठिकाणी 4 षटकांचा सामना असेल, हाय व्होल्टेज सामना तमाम क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल जे यूट्यूब लाइव टेलिकास्टच्या माध्यमातून या जाणता राजा मित्र मंडळ आयोजित भगव्या चषक या स्पर्धेचा जे आनंद घेत आहेत त्या तमाम क्रिकेट रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनांनी मनपूर्वक सहर्ष मी निखिल पडवळ स्वागत करतोय। आणि व्यासपीठावर दुसऱ्या दिवसामध्ये सन्माननीय व्यक्तिमत्त्वांचं शुभ आगमन झालंय, त्या व्यक्तिमत्त्वांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं जाईल। मित्रांनो धावा बनवायच्या आहेत, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, पहिला पूर्वार्ध संपलाय, उत्तर परवाला केली जाईल सुरुवात। वसंत वालकू विषय साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। धावा बनवायच्या आहेत अहम स्पोर्ट्स या टीमला, 4 षटक असतील, 39 धावा बनवायच्या आहेत। मित्रांनो क्रिकेट मध्ये अशक्य असं काय असतं, आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुमचे प्रयत्न जर चांगले असतील, तुमच्याकडे आत्मविश्वास तुमचा प्रबळ असेल, तुमच्याकडे जिद्द असेल, चिकाटी असेल, मेहनत असेल आणि कठीण काळामध्ये सुद्धा तुम्हाला सहन करण्याची तुमच्याकडे शक्ती असेल, कठीण काळामध्ये तुमच्याकडे संघर्ष करण्याची तयारी असेल, तर नक्कीच तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, तुम्हाला कोणीही या ठिकाणी तुमचा पराभव करू शकणार नाही, कारण ती ताकद आपल्या आत्मविश्वास जिद्द चिकाटीमध्ये असते। या ठिकाणी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल, हाय व्होल्टेज सामना। एका बाजूला पहिल्या इनिंग मध्ये सरीव संघानं फलंदाजी केली आणि बघता बघता 38 धावा धाव फलकावर लावल्या आणि दुसऱ्या या ठिकाणी उत्तरार्धाला केली जाईल सुरुवात। 4 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत अहम स्पोर्ट्स टीमला, 39 धावा। काय होईल या मॅच मध्ये, कोण पडेल कोणावर भारी, आपल्याला इथे पाहावं लागेल। चेंडू द्यायचा आहे, स्वयंसेवकांना विनंती असेल आपल्या या दोन सलामीवीरांना चेंडू द्यायचे आहेत। तत्पूर्वी मित्रांनो आपण व्यासपीठावर पाहुण्यांचं शुभ आगमन झालंय। या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर यशजी पष्टे साहेब उपस्थित आहेत। मी विनंती करेल कुणालजी विषय आपल्याला आपले शुभ हस्ते यश पष्टे साहेबांचं मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं। त्यानंतर दिनेशजी विषय, या ठिकाणी दिनेशजी सीताराम विषय, राजेशजी विषय साहेबांचे छोटे बंधू आहेत, मोठे बंधू आहेत। या ठिकाणी मी विनंती करेल विष्णू विषय यांचं शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर इथे केलं जाईल। गोड व्यक्तिमत्वांचं शुभ आगमन व्यासपीठावर झालेलं आहे। या ठिकाणी राजेशजी विषय साहेबांचे मोठे बंधू आहेत दिनेशजी विषय, या ठिकाणी यांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावर होत आहे। नक्की त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झालेली आहे मित्रांनो, राजेशजी विषय साहेबांच्या स्वप्नातील ही स्पर्धा आहे, अर्थातच भगवा चषक या मुगाव नगरीमध्ये संपन्न होत आहे। मी या ठिकाणी तदनंतर सुनील केरो विषय यांचा सत्कार करण्यासाठी मयूरजी विषय आपल्याला विनंती करतोय। आपले शुभ असते व्यासपीठावर मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे। आपण जाऊयात मॅच कडे। या ठिकाणी पहिला चेंडू पन्नाट वेग पाहायला मिळाला, अरुण पानसरे या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झालेत। पहिला निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाही, हरेश आणि अक्षय ही सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात दाखल झाले। या ठिकाणी अहम स्पोर्ट्स या टीम कडनं 39 धावांचा पाठलाग इथे करावा लागेल अहम स्पोर्ट्स या टीमला। तदनंतर अजित पांडुरंगजी विषय साहेब यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जाईल।
मी अक्षय जी विषय साहेब यांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते अजित पांडुरंग जी विषय साहेबांचा मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचा आहे. नक्कीच दोन चेंडू या ठिकाणी सलग निर्धाव फेकलेत. अरुण पानसरे अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू. तदनंतर विष्णूजी विषय साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी दिनेशजी विषय साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. मी विनंती करेल दिनेशजी विषय साहेब विष्णूजी विषय साहेबांचं या ठिकाणी मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर काय गोलंदाजी करतोय अरुण नावाचा गोलंदाज. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू आतापर्यंत फेकलेत. क्या बात है, कौतुक करावं लागेल. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रयत्न चांगला पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार चौकार. मित्रांनो धावसंख्या धाव फलकावर विचार केला तर आतापर्यंत चार धावा लागल्यात. दोन चेंडू लगातार निर्धाव फेकले गेले अरुण पानसरेच्या गोलंदाजीमध्ये आणि तिसऱ्या चेंडूवर टप्पा चुकला, लेन चुकली, त्याचा परिणाम चार धावा. एक चेंडू रडवेल, एक चेंडू हसवेल, एक मोठी मॅच प्रेक्षकांना इथे बघायला मिळेल यात शंका नाही. इथे फटका चांगला आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. मला वाटतं चेंडू थांबणार नाही, निघून जाईल सीमा रेषा पार. यूज अँड हँडसम षटकार. आपण पाहूया चषक मुगवया गावाचा, भगव चषक ठेवला यो मानाचा आयोजन राजू दादाचा, भगव चषक ठेवला यो मानाचा आयोजन राजू विजेता. जिल्हा परिषद सदस्य मुगाव गावचं गोड व्यक्तिमत्व आदरणीय राजेशजी विषय साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. स्पर्धेचा दिवस क्रमांक दुसरा. निसर्गाच्या नयनरम्य वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होत आहे. ठाणे जिल्ह्यातील मानाची स्पर्धा अर्थातच या ठिकाणी जाणता राजा मित्रमंडळ आयोजित भगवा चषक मुगाव गावच्या नागरिकांच्या स्वप्नातून आणि राजेशजी विषय साहेब यांच्या सहकार्यातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. इवलेसे रोप लावी याला द्वारी, त्याचा वेलू गेला गगनपरी. या ठिकाणी जबरदस्त नियोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी, कलात्मक गोलंदाजी. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू फेकलेत अरुण पानसर या गोलंदाजानं. कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या या ठिकाणी अहम स्पोर्ट्स टीमची 10 धावा धाव फलकावर लागल्यात. मित्रांनो असं म्हटलं जातं संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा ठेवत नाहीत हा इतिहास आहे. म्हणून मित्रांनो कठीण काळामध्ये स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. यस आई कॅन डू इट, मी ही करू शकतो. कारण मित्रांनो जगात कुठेही जा अशक्य असं काही नाही. तुमचे प्रयत्न चांगले असतील, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, तुमच्या मनामध्ये जर जिंकण्याची धमक असेल, तुमच्यामध्ये जर जिद्द चिकाटी असेल, तर तुम्हाला या विश्वामध्ये मरण नाही. म्हणून प्रत्येक चेंडूवर प्रत्येक आयुष्यामध्ये क्षणाक्षणाला प्रयत्नांची पराकाष्ठा करा. एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नसतो आणि एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नसतो. मित्रांनो ये जिंदगी और क्रिकेट का खेल है, इसे खेलना तो पड़ेगा, इसे खेलना तो पड़ेगा. इथे खेळावं लागेल, इथे संघर्ष करावा लागेल. ऊन तापलंय हा सामना प्रेक्षकांना तापताना पाहायला मिळेल. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा धाव फलकावर लागल्यात आर्म स्पोर्ट्स या टीमच्या. पुढील येणारे काही चेंडू आपल्याला सांगून जातील की कोण होईल या स्पर्धेमध्ये विजयाचा मान करी, कारण जिंकण्यासाठी अजून धावा बनवायच्या आहेत तब्बल आणि तब्बल 29 धावा. ओ फटका फसलाय, जेल घ्यायची संधी तिथे. मला वाटतं मयूर पानसरे करत नाही चुकी, पकडलाय झेल आणि इथे फलंदाजाचा संपेल खेळ. फलंदाज बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे ऑपरेटर. आज 26 जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या
भारत देशाचं या ठिकाणी अभिमानाचा दिवस आहे. नक्कीच देशभक्तीपर गीत इथे झाले पाहिजेत. देशभक्तीपर गीत आपण इथे डाउनलोड करून ठेवा. सकाळच्या सत्रामध्ये हरिभक्त परायण रमेश महाराज शिंदे यांनी सुद्धा अतिशय जबरदस्त असं सूत्रसंचलन या ठिकाणी समालोचन केलं. थोड्याच वेळात ते सुद्धा जोडले जातील. तत्पूर्वी डीजे मास्टर आपण सुरेल संगीत तमाम क्रिकेट रसिकांना आज 26 जानेवारीच्या या स्पेशल दिवशी ऐकवायचं आहे. आपण डाउनलोड करून ठेवा आणि देशभक्तीपर गीत इथे वाजवायचे आहेत. डीजे ऑपरेटर यांना सुद्धा आपण संधी देऊ. आपण आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा आणि षटकार चौकार विकेट पडल्यानंतर सुरेल संगीत माझ्या गोड रसिक तमाम क्रिकेट रसिकांना ऐकवा, मंत्रमुग्ध करा. कारण ही स्पर्धा आहे मानाची, अभिमानाची, संघर्षाची. त्या स्पर्धेचं नाव आहे भगवा चषक. पुढील चेंडू असेल या ठिकाणी. लाईन आता मात्र चेक करावी लागेल लेग स्टंपच्या काहीसा बाहेर. पंचांनी यस इट इज अ व्हाइट बॉल. अवंतर धाव संकेत पडेल भर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 11 धावा फलकावर लागल्यात. आता मात्र कासवाच्या गतीनं पाठलाग करतोय या ठिकाणी आर्म स्पोर्ट्स संघ. इथून गाडीचा गिअर चेंज करावा लागेल कारण जिंकण्यासाठी 39 धावांपर्यंत जाऊन तुम्हाला पोहोचायचं आहे. त्या पद्धतीची इथे फटकेबाजी करावी लागेल आणि त्या ताकदीची गोलंदाजी गणेश पानसरे यांच्या माध्यमातून होत आहे. त्या बात आहे. अरुण पानसरे यांनी सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली. पुढील चेंडू इथे मात्र फुलटा चेंडू. संधी होती इथे. चेंडू या ठिकाणी शेवटच्या क्षणाला निघून गेला. एक सिंगल केली जाईल कंप्लीट. या सिंगलच्या मदतीनं धाव संख्या कासवाच्या गतीनं पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 12 या आकड्यावर मंजिल अभी दूर है. कोशिश करने पड़ेगी. चौकार षटकार लगाने पड़ेगे लेकिन आपको जितना है तो संघर्ष करना पड़ेगा आणि तो संघर्ष 2 या ठिकाणी हे संघ करत आहेत. एका बाजूला फलंदाजी करतोय अहम स्पोर्ट्स संघ आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करतोय सरीव संघ. एक मोठी लढत, काटे की टक्कर, हाय होल्टेज सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. ज्या पद्धतीनं या अगोदरचा सामना आपल्याला पाहायला मिळाला, एका चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना त्या ठिकाणी षटकार आला आणि तो सामना शेवटच्या क्षणाला विजय मिळवून दिला त्या फलंदाजानं. तशाच प्रकारची हाय होल्टेज मॅच ही आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल केली जाईल कंप्लीट. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. इथून मात्र आक्रमण करावं लागेल या ठिकाणी आर्म स्पोर्ट्सच्या फलंदाजांना. कारण विचार केला तर 39 धावांचा पाठलाग तुम्हाला इथे करायचा आहे आणि त्या ताकदीची इथे तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. इथे मात्र स्विंग अँड मिस. यॉर्कर लेनचा चेंडू फन्नाट वेग पाहायला मिळाला. अतिशय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल पुन्हा एकदा इथे केली जाईल कंप्लीट. धाव संख्या थेंबे थेंबे तळे साचे कासवाच्या गतीनं 14 या आकड्यापर्यंत आता जाऊन पोहोचलेली आहे. इथून मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल. 2 टीम समोरासमोर लढत आहेत. एका बाजूला शहापूर तालुक्यातील दिग्गज संघ सरीव आणि दुसऱ्या बाजूला दिग्गज संघ या ठिकाणी अहम स्पोर्ट्स. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, फुलटस चेंडू, घुटना टेक, तमाशा देख, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू थांबणार नाही. मैदानाच्या बाहेर यूज अँड हँडसम A1 क्वालिटीचा षटकार. 6 धावा. धन्यवाद. या ठिकाणी षटकारानंतर धाव संख्या या ठिकाणी घोड्याच्या वेगानं पुढे सरकत चाललेली आहे. फटका चांगला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू आवेगाच्या बाहेर. मला वाटतं या ठिकाणी चांगली फिल्डिंग, चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी इथे वाचवल्यात. 2 धावा ह्या धाव फलकावर ऍड केल्या जातील. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. मित्रांनो, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली या ठिकाणी 22 या आकड्यावर. 22 रन्स या ठिकाणी अहम स्पोर्ट्स टीमची टोटल धाव संख्या 22.
नक्कीच येणारे 12 चेंडू आणि कोण या सामन्यामध्ये बाजी मारेल, काही वेळ येणारे काही चेंडू आपल्याला सांगून जातील। कारण मित्रांनो क्रिकेटची मॅच आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू खेळपट्टीवर पडत नाही तोपर्यंत कोणता संघ इथे बाजी मारेल, किसमें कितना है दम, कोण होईल कोणावर भारी हे आपल्याला इथे बघावं लागेल। कारण मित्रांनो येणारे 12 चेंडू आहेत आणि 39 या आकड्याचा पाठलाग करतोय या ठिकाणी अहम स्पोर्ट्स हा संघ। दुपारचं सत्र आहे मित्रांनो, जे लाइव टेलिकास्ट यूट्यूबच्या माध्यमातून या संपूर्ण चषकाचा भगव्या चषकाचा या सामन्याचा जे घर बसल्या मनमुराद माझे गुणी प्रेक्षक आनंद घेत आहेत त्या गुणी प्रेक्षकांचं मी स्पर्धेच्या माध्यमातून निखिल पडवळ आणि माझे साथी समालोचक माझे मार्गदर्शक हरिभक्त परायण रमेश महाराज शिंदे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो कुठे जाऊ नका, बघत रहा या ठिकाणी जाणता राजा मित्रमंडळ आयोजित भगवा चषक पर्व तिसरं दिवस क्रमांक दुसरा आणि या दुसऱ्या दिवसामधील हा सामना एका बाजूला अहम स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूला चरीव संघ व्यासपीठावर मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनोरंजन होईल यात शंका नाही। फटका अतिशय इथे फसलाय, अचूक टप्पा अचूक लेंथ इथे पाहायला मिळाली, परिणामी एक चिकी सिंगल इथे धावून केली जाईल कंप्लीट। धावू संख्येचा विचार केला आतापर्यंत 23 धावा धाव पलकावर लागल्यात, इथून मात्र हल्ला चढवावा लागेल कारण हळूहळू वेळ निघून जात चाललेली आहे। वर्तमानाला क्रिकेटमध्ये महत्व आहे, वेळ निघून गेल्यावर कोणत्याही संघावर पश्चाताप करायची वेळ येऊ नये असं आम्हाला वाटतं, म्हणून तुम्ही संघर्ष करा प्रयत्न करा। इथे मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, अचूक टप्पा अचूक लेंथ पाहायला मिळाली, परिणामी निर्धाव चेंडू निघून गेलाय। याच कलात्मक गोलंदाजीची आपल्या संघाला गरज असेल, नक्कीच ती कलात्मक गोलंदाजी बोटांमधली जादू इथे गोलंदाज दाखवतोय, नक्कीच गणेश कौतुक करावं लागेल। पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसरा निर्धाव चेंडू, तिसरा चेंडू पाहावा लागेल। इथे फटका चांगला आहे, पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मैदानाच्या बाहेर 6 धावेसाठी यूज अँड हँडसम षटकार। अतिशय रंगत रंगत येत चाललेली आहे, जशा पद्धतीनं एक एक चेंडू इथून फेकला जाईल तशा पद्धतीनं हाय व्होल्टेज सामना, सामन्यामध्ये रंग रंग भरले जातील यात शंका नाही। जे प्रेक्षक मैदानावर उपस्थित आहेत, जे माझे गुणी प्रेक्षक ऑनलाईन मॅच बघत आहेत, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्याच्या माध्यमातून मनोरंजन होईल यात शंका नाही। कुठेही जाऊ नका, बघत राहा मित्रांनो भगवा चषक आणि हा हाय व्होल्टेज सामना। इथे एक चेंडू रडवतोय, एक चेंडू हसवतोय, नक्कीच पुढील चेंडू असेल उलटा चेंडू, पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घुटना टेक तमाशा देख। इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय, क्या बात है, जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी होत आहे। धन्यवाद, धाव संख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले आतापर्यंत 35 या आकड्यावर 35 रन्स आणि मला वाटतं जिंकण्यासाठी अजूनही 4 धावेंची गरज असेल। सामना होता कुठे मित्रांनो, सामना गेलाय कुठे या ठिकाणी सामना आता मात्र डोकेदुखी ठरेल इथे चरीव संघाला, कारण आक्रमण इथे करत आहेत फलंदाज। नक्कीच या ठिकाणी ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुश्किल परिस्थिति में खड़ा वही सबसे बड़ा। अब घूमेगा बल्ला अपने शेर का, रनों की बरसात होगी, घुटने टेक तमाशा देख, हर बॉल अपने जीत की बारात होगी। आणि इथे दोन मोठे स्ट्रोक्स दोन षटकार आले, क्या बात है। इथे मात्र आता सन्मान दिलाय, अडवण्यात आलं यश, थ्रोपैकी झाली असती तर कदाचित काही सौ वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं असतं, परिणामी एक सिंगल इथे केली जाईल कंप्लीट। मित्रांनो असं म्हटलं जातं अजूनही जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे असं म्हटलं जातं। दोन षटकार मारल्यानंतर या फलंदाजानं तिसऱ्या चेंडूला सन्मान दिलाय, हा क्लास आहे क्रिकेटचा मित्रांनो। कारण आपल्याला माणसाचं असं असतं की माणसाचे हाव आयुष्य असो किंवा क्रिकेट कधी पूर्ण होत नसते, आणि मित्रांनो इथे या फलंदाजाच्या माध्यमातून एक चांगला सन्मान तिसऱ्या चेंडूला दिलाय। याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट, याला म्हणतात संयम, याला म्हणतात मित्रांनो एक क्लासिक फलंदाजी।
आणि अशा पद्धतीने षटक संपतंय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 36-36 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी अजूनही धावांची गरज आहे फक्त आणि फक्त तीन. काय होईल या सामन्यामध्ये? सहा चेंडू आणि मला वाटतं तीन धावेंची गरज असं समीकरण येऊन ठेपलंय. हाय व्होल्टेज सामना कोण होईल या सामन्यामध्ये विजयाचं मानकरी? कारण मित्रांनो असं म्हटलं जातं क्रिकेट हा अनिश्चिततेने परिपूर्ण भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू खेळपट्टीवर टाकला जात नाही तोपर्यंत कोणता संघ इथे बाजी मारेल हे सांगता येणार नाही. कारण एका चेंडूमध्ये सहा धावा सुद्धा निघतात, कधी कधी सहा चेंडूमध्ये एक धाव सुद्धा निघत नाही. इथे मात्र पहिलाच चेंडू रवी आहेत गोलंदाजी मार्कवर. अनुभव आहे खूप वर्षापूर्वीचा आणि कलात्मक गोलंदाजी इथे पाहावी करावी लागेल. नक्कीच एक सिंगल इथे केली जाईल कंप्लीट जिंकण्यासाठी. अजूनही दोन धावेची गरज. पाच चेंडू आणि दोन धावा, काय होईल? नक्कीच दोन मोठ्या फटक्यांनी या सामन्याचं संपूर्ण चित्र इथं पालटवलंय. कारण नक्कीच दोन षटकार या ठिकाणी हरीच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाले आणि सामन्याचं पूर्ण रंग रूप चित्र पालटवलंय हरेश या फलंदाजांना. कौतुक असेल जे प्रेक्षक हा सामना ऑनलाईन बघत आहेत त्या प्रेक्षकांचं मनोरंजन होईल यात शंका नाही. हो हो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घोर चुकी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी स्वतःच्या पायावर कुर्राड मारून घेतल्यासारखं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फलंदाज होईल पाच, पुन्हा एकदा धक्का बसेल. इथे मात्र अहम स्पोर्ट्स संघाला नक्कीच धन्यवाद. या ठिकाणी जाणता राजा मित्रमंडळ आयोजित भगवा चषक पर्व तिसरं दिवस क्रमांक आहे दुसरा आणि या दुसऱ्या दिवसातील हा चौथा सामना हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये रंगत आहे प्रत्येक चेंडूवर. इथे मात्र संघर्ष पाहायला मिळतोय. नक्कीच रवीचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि मित्रांनो चांगली गोलंदाजी रवीच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळत आहे. विचार केला तर धावसंख्या धाव फलकावर धावा आतापर्यंत लागल्यात तब्बल आणि तब्बल 37 धावा. अजूनही दोन धावेंची इथे गरज आहे जिंकण्यासाठी. आणि काय गोलंदाजी करतोय रवी, आपल्या गोलंदाजीचा आविष्कार बोटांमधली जादू अनुभव इथे दाखवतोय. सरीव संघाकडनं रवी नावाचा गोलंदाज. नक्कीच जिंकण्यासाठी दोन धावेची अजूनही गरज आहे. तीन चेंडू आणि दोन धावा, हाय व्होल्टेज सामना दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र चेंडू अडवला गेलाय. एक सिंगल कंप्लीट केलेली आहे, दुसऱ्या धावेचा होणार नाही प्रयत्न. इथे अतिशय जबरदस्त हाय व्होल्टेज सामना, काटे की टक्कर, मोठी लढत. सामना होता कुठे आणि सामना नेऊन ठेवलाय कुठे हरेश नावाच्या फलंदाजानं. नक्कीच बॅक टू बॅक दोन षटकार हरेशच्या बॅट मधनं आले आणि तदनंतर मित्र हो सामन्याचं पुत्र सामन्याचं चित्र या ठिकाणी पूर्ण पालटून गेलं आणि सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. दोन चेंडू आणि एका धावेची गरज असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे आलंय. दोन चेंडू आणि एक धाव, हाय व्होल्टेज सामना, हृदयाची स्पंदन, हृदयाची धडधड वाढवणारा सामना या दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. प्रेक्षक युट्यूब लाईव्ह टास्क टेलिकास्टच्या माध्यमातून घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत. या गुणी प्रेक्षकांचं मी निखिल पडवळ आणि माझे साथी समालोचक हरिभक्त परायण व्हॉइस ऑफ शहापूर रमेशजी शिंदे यांच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. या ठिकाणी दोन चेंडू एका धावेची गरज. इथे मात्र अतिशय जबरदस्त असा सुरेखरित्या जेल टिपला गेलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये रवीच्या गोलंदाजानं. आता मात्र सामन्याचं रंग 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 इथे मात्र मात्र काहीच वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय की काय. सामना हा कंपल्सरी चेसिंग असेल,
या ठिकाणी दोन्ही संघांना या ठिकाणी ऑफिशियल कॉल आहे, सामना कंपल्सरी चेसिंग आहे, एक चेंडू आणि एका धावेची गरज, हृदयाची धडधड अजूनही वाढताना दिसत आहे, हाय व्होल्टेज सामना प्रेक्षक बघत आहेत, या ठिकाणी नक्कीच मनोरंजन होईल। मित्रांनो, क्रिकेट मध्ये कधी गर्व करू नका, क्रिकेट मध्ये कोण कधी राजाचा रंक आणि कोण कधी रंकाचा राजा होईल हे आपण सांगू शकत नाही। मित्रांनो, असं म्हटलं जातं माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाची वेळ आणि मैदानातली खेळ मैदानामधील खेळ कधी पलटेल हे सांगता येत नाही, आणि तो खेळ इथे पलटतोय का काय हे पाहणं इथे प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। एक चेंडू आणि एका धावेची गरज, सामना चालू करा कारण खूप सारे सामने खेळवायचे आहेत। रवी आहे गोलंदाजी ट्रॅकवर, हाय व्होल्टेज सामना, गेम ऑन, एक चेंडू एक धाव। या ठिकाणी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रवी दाखवतोय गोलंदाजीचा जलवा आणि शेवटचा चेंडू निर्धाव, अशा पद्धतीनं सरीव संघाला इथे विजय मिळवून दिलाय रवी नावाच्या गोलंदाजानं। क्या बात है, अतिशय जबरदस्त गोलंदाजी, कलात्मक गोलंदाजीचा आविष्कार, अनुभव, जिद्द, चिकाटी मेहनत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली, आणि शेवटच्या क्षणाला बघता बघता रवी नावाच्या गोलंदाजानं सरीव संघाला इथे मात्र विजय मिळवून दिलाय। सामना होता कुठे आणि नेऊन ठेवला कुठे।